नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहता द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशा काही खेळ घडामोडी. समता कला मंचच्या कलावंतांनी शाहिरी जलसा सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह, प्रेरणा आणि स्फूर्ती जागृत केल्या. चळवळीच्या, श्रमिकांच्या, कामगारांच्या, क्रांतीच्या, महापुरुषांच्या, पराक्रमांच्या, समतेच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाच्या गाण्याच्या ठेकात भाव अभिनयासह पहाडी आवाजात गायलेल्या शाहिरी जलसाने उपस्थितांची वेगळीच ऊर्जा संचारून वातावरण भारून टाकले गेले. ही किमया योगीधाम कल्याण पश्चिमेतील वास्तू सिद्धिको हाऊसिंग सोसायटी महापुरुषाच्या संयुक्त जयंती 2024 कार्यक्रमानिमित्त झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंती उत्सव 21 आणि 22 एप्रिल रोजी सोसायटीतील अनेक कार्यकर्ते, इतर आधींच्या सामाजिक संस्था, संघटना, मंडळे वस्त्यांमध्ये सक्रिय आणि व्यस्त असल्याने दिनांक 14 एप्रिल 2024 रोजी सोसायटीत केवळ महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन आणि जयंतीचे महत्त्व सांगण्यात आले. जयंती उत्सवाचा मुख्य कार्यक्रम दिनांक 21 रोजी सायंकाळी करण्यात आला. बुद्धाचारी वामन बोरगे गुरुजीचा समाज प्रबोधन करतात म्हणून सत्कार केला गेला. त्यांनी प्रबोधनभर भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू, जिजाऊ, रमाईबद्दल महत्त्व सांगून प्रबोधन केले. सामाजिक कार्यकर्त्या दीपा गांगुर्डे, संस्थापिका आईची सावली, आश्रम अध्यक्षा राईट्स ऑफ ह्युमन्स, राष्ट्रीय उपाध्यक्षा ह्युमन राईट्स ऑफ इंडिया यांच्या त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल अवॉर्ड, महाराष्ट्राची हिरकणी समाजभूषण पुरस्कार, क्रांती ज्योती पुरस्कार तसेच सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. बहुजन चळवळीत 2-3 दशकाहून जास्त काळ सक्रियपणे कार्य करणारी तसेच शाहिरी लेखनी आणि शाहिरी जलसातून तळागाळातून सोसायट्यांमध्ये महापुरुषाचे विचार, प्रबोधन आणि सामाजिक भान पोचविणारे कार्यकर्ते शरद गायकवाड, सुवर्णा साळवे, विपुल मुंबारकर, लक्ष्मण कलेडा, सिद्धार्थ सपकाळे आणि प्रेरणा पटेल यांचाही सत्कार करण्यात आला. जयंती उत्सव समितीच्या वतीने राजू दनदिवे यांचे नियंत्रणावरून कल्याण शहरातील विविध संघटनेतील आणि चळवळीतील कार्यकर्ते किरण गायकवाड, अजय सावंत, सतीश बनसोडे, आधार सुरदास, करण धनगर, विकी साळवे, आकाश सोनवणे, शक्ती धनगर, शरद ससाने आदी मान्यवरांनी जयंती कार्यक्रमात सतीशच्या भेट दिली. त्यांचे सत्कार करण्यात आले. त्यांच्याकडून शुभेच्छापर भाषण झाले आणि ह्या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकही देण्यात आले. तसेच सदर जयंती कार्यक्रमासाठी अतिउत्साहाने आणि खूप श्रम घेऊन कार्य करणारे उत्सव समितीचे कार्यकर्ते राहुल पगारे यांचा माननीय मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. आदल्या दिवशी मुलांसाठी विविध खेळ स्पर्धा, चित्रकला, धावणे, बटाटा शर्यत, 3 पायाची शर्यत, नृत्य, महिलांसाठी संगीत खुर्ची, मेणबत्त्या पेटवणे, बादलीत बॉल टाकणे, मटका फोडणे, डोळे बंद करून धान्य ओळखणे, महिलांचा सहभाग घेतला. सर्वच वयोगटातील मुलं, मुली, महिला, पुरुष यांनी आनंद घेतला. त्या विजेत्यांना आणि स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमात मुक्ता पाटेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्फूर्तीगीत गाऊन इतर महिला मुलींना प्रेरणा दिली. तेथील रामदास आंधळे, मेघा सुळे, श्रीवास्तव, सागर पेंजने, उषा दिसले, राजेश पाटेकर, मनीषा भावसार, जगतसाई ई प्रत्यक्ष सहभाग लावला. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर 150 लोक स्नेहभोजन सहभागी झाले. अपेक्षेपेक्षा यशस्वी झालेल्या कार्यक्रमासाठी प्रामुख राजू दरनदिवे, अश्विनी आणि राहुल पगारे, दीपा गांगुर्डे, आरती आणि शरद लोखंडे, सुलभा सोनवणे, प्रज्ञा आणि स्वप्नील खरे, भारती आणि अरुण साळवे, सविता आणि मोहन कांबळे, माधुरी आणि बापू मोरे, मंजुळा गजरमल, सारिका भास्कर, कुणाल साळवी आणि या सर्वांच्या घरातील प्रत्येक लहान मोठ्या सजनी सर्वच कामासाठी मोठे योगदान दिले. दगड जोडतो आम्ही. रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज.
तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.